निमोनिया. निमोनिया हा अतिशय घातक असा ताप आहे. छातीत अतिशय कफ साचतो व त्यामुळे फुफ्फुसांना अतिशय वेदना होतात. हा स्वतंत्र किंवा टायफॉइड, इन्फ्लुएन्झा वगैरे तापातही होतो. ह्याच्यामुळे छातीला त्रास होत असल्याने सुरुवातीपासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे. अँटीफ्लूचा लेप छातीला लावणे अत्यावश्यक आहे. याची साथही येते. थंडी वाऱ्यात फिरणे, पाण्यात ओल्यात फार काळपर्यंत असणे, खुल्या उघड्या हवेत झोपणे, छातीला मार वगैरे लागणे यानेही हा ताप येतो. पहिल्यांदा जोरदार थंडी वाजते व ताप भरतो. डोके दुखते, छातीत दुखू लागते, ताप भरतो. तो सुमारे 104 अंश ते 105 अंशपर्यंत चढतो व तो कायम असतो. तापाचा जोर असला, त्याचे स्वरूप तीव्र असले तर खोकला वाढतो, श्वास लागतो, कफ बेसुमार होतो, काही वेळा रक्तही पडते. नाडी व श्वासोच्छ्वास यांच्या गतीतील समतोलपणा नष्ट होतो. घसा सुकतो, जीभ सुकते, तहान तहान लागते. जास्त ताप वाढला तर परिस्थिती गंभीर होते. साधारणपणे ताप 9व्या दिवशी उतरतो, पण तसे न झाल्यास तापाचा जोर होतो. फुप्फुसात कफ साठून त्यांचे कार्य नीट होत नाही, ते बिघडतात. श्वासोच्छ्वासाच्या वेळी छातीत भयंकर वेदना होतात, त्यात अडथळा येतो, तोंड सुकते व शेवटी वात होतो, रोगी मरतो. औषध: अडुळसाच्या रसात त्रिभुवन कीर्ती गोळ्या दिवसातून 3 वेळा द्याव्या. सूतशेखर मात्रा आल्याच्या रसात 1 चिमूट उगाळून त्यात मध घालून सकाळ सायंकाळ देणे. खोकला जास्त असल्यास, त्याने रोग्याला अतिशय कष्ट होत असल्यास सहस्त्राभक 1 चिमूट मधातून द्यावे. सुंट, धने, रिंगणी, देवदार, काळेकिऱ्यात यांचा काढा करून द्यावा. कुटकी, गरुडवेल, सुंट, काळेकिऱ्यात, एरणमूळ यांचा काढा करून द्यावा. या तापाने फुफ्फुसांना त्रास व इजा होत असल्याने त्याकडे प्रथम लक्ष पुरवले पाहिजे. छातीवर दररोज अँटीप्लॉजिनिस्टीचा लेप देणे आवश्यक आहे. रोग्याची जीभ खराब होते, दररोज ती पुसून टाकावी. रोग्याला कॉफी, मोसंबीचा रस, क्वचित प्रसंगी चहा एवढेच पदार्थ द्यावे. पाणी उकळून गार करून द्यावे. दररोज परसाकडे झाले नाही तर एनिमा द्यावा.